नमस्कार मध्ये आपलं स्वागत मी प्रसाद काथे मराठी भाषेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे राज्यातल्या सी बी एस सी आय सी एस सर्व प्रकारच्या शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे विशेष म्हणजे याची आठवण इतर कुणी नव्हे तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली आहे मराठी भाषा शिकवलं जाणं अत्यावश्यक असून त्या शाळा जी म्हणजे ज्या शाळा ही सूचना पाळणार नाहीत त्यांची सरकार आता गांभीर्यानं दखल घेणार आहे महाराष्ट्रातच मराठी भाषेकडे दुर्लक्ष होते आहे का मराठी भाषा शिकवणं सक्तीचं असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची हिंमत काही शाळा का दाखवतात मराठीच्या संवर्धनासाठी सरकार नेमकं काय करणार मराठी भाषा सर्व शाळांमध्ये शिकवली जावी यासाठी आग्रह धरणारी शिवसेना मराठी शाळांच्या संवर्धनासाठी काय करते सी बी एस सी आय सी एस सीच्या शाळांमध्ये मराठी भाषा शक् सक्तीनं शिकवली गेली तर पालकांची आणि विद्यार्थ्यांची काय भूमिका असेल मराठी भाषा सक्तीचे इशारे यापूर्वीही सतत देण्यात आले आहेत यावेळी तर या घोषणेची अंमलबजावणी होणार आहे का मराठी अनिवार्य केल्यानं मराठीचा प्रश्न सुटणार आहे का मराठी शाळा वाचवण्याबाबत सरकार गप्प आहे का या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोखोक कार्यक्रमात मराठी सक्तीचे शाब्दिक बुडबुडे सीबीएसई आणि आय सी एसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य असावा अशी मागणी विधान परिषदेत नीलम गोरे यांनी केली या, के या मागणीसाठी काही साहित्यिकही आता आझाद मैदानात धरणं आंदोलन धरणार आहेत यावर कायद्यात बदल करून मराठी शिकवण बोर्डांना बंधनकारक करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शिकण हे माध्यमाच्या अन्य माध्यमाच्या शाळा असतील तिथे मराठी भाषा जशी दाक्षिणात्य राज्यांमध्ये तिथली मातृभाषा अनिवार्य केलेली आहे तशा प्रकारचं त्यांनी तिथल्या कायद्यांच्या प्रती आपल्याकडे दिलेल्या आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की या अरुणा ढेरे आहेत त्याच्यामध्ये दे लक्ष्मीकांत देशमुख आहेत मिलिंद जोशी आहेत त्यांना आपली भेट घेऊन त्या संदर्भामध्ये त्याबद्दल आपला सकारात्मक प्रतिसाद असेल अशी त्यांची अपेक्षा आहे आमचा पण तो आग्रह आहे सीबीएसई आय सी एस ईच्या काही शाळा याचं पालन करत नाही आहे त्यामुळे निश्चितपणे कायद्यात बदल करून अतिशय कडक कायदा या ठिकाणी तयार केला जाईल आणि महाराष्ट्रामध्ये मराठी शिकणं हे सर्वांना बंधनकारक राहील याकरता सगळे आवश्यक बदल कायद्यात केले जातील महाराष्ट्राच्या संदर्भात आणि त्यातल्या मराठी समाजाच्या भाषिक अस्मितेच्या संदर्भात अत्यंत संवेदनशीलशील असलेल्या या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत लक्ष्मीकांत देशमुख लक्ष्मीकांत देशमुख हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत तसंच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये असणारी मंडळी आहेत त्यांची ओळख आपल्याला करून देतो मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार पालक संघटनेचे प्रतिनिधी सुनील चौधरी सुनील चौधरी हे इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनचे सदस्यही आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्याकडून शिक्षण समिती सदस्य मुंबई महानगरपालिका आरती पुगावकर हा सर्व विषय ज्यांनी विधानपरिषदेत लावून धरला त्या शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आपल्यासोबत लवकरात लवकर जोडल्या जातील अशी अपेक्षा आहे मात्र विधिमंडळात काही कामकाज असल्यानं आत्ता या घडीला त्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या नाहीत आपण चर्चा सुरू करतो आहे माझा पहिला मुद्दा हा स्वाभाविकपणे आरती पुगावकर यांना आहे आरती मॅडम पाच वर्ष होत आली आपल्या सरकारला आणि महानगरपालिकेतलं सुद्धा तुमचं मजबूत असं सरकार हे सतरापासून अस्तित्वात आहे मुख्यमंत्र्यांना असं का सांगावं लागतं आहे की काही शाळा अजूनही सक्तीची मराठी अंमलबजावणी सारख करत नाहीत आणि कायद्यानं आता त्यांना धडा शिकवावा लागेल प्रसादजी तुम्ही जो मुद्दा इथे उपस्थित केला आहे तो खरंच गंभीर आहे गंभीर यासाठी आहे की आपण मराठी भाषेबद्दल बोलतोय आणि महाराष्ट्रात राहतोय मुंबईत राहतोय आणि मराठी बोलणं हे किती अनिवार्य आहे मराठी शिकणं किती अनिवार्य आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही मुंबई महानगरपालिकेचा उल्लेख केलात तिकडेही मराठी शाळा वाचवण्यासंदर्भात सर्व प्रयत्न केले जातात पण मला असं वाटतं आहे की ही टू वे प्रोसेस असणं फार गरजेचं आहे पालकांचा ओढा ज्या प्रकारे अमराठी शाळांकडे वळतो आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट पण पालकांचा ओढा अमराठी शाळांकडे वळण्याला जबाबदार मराठी शाळांमधलं वातावरण कितपत आहे असं म्हणता येणार नाही कारण कसं आहे की ही एक गोष्ट अशी आहे की पालकांना जेव्हा वाटेल की माझ्या मुलाने आता बरीच उदाहरणं आहेत मी स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमात शिकलेली आहे आणि आज मी एका विल्सन महाविद्यालयामध्ये प्रोफेसर आहे इंग्रजीमध्ये विषय शिकवते कुठेही काही अडचण होत नाही तर मला वाटतं की पालक आज हे कुठेतरी समजून घ्यायला Uh, मागे पडत आहेत की आपण जर आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतलं तर आपल्याला कुठल्याही दुसऱ्या भाषेतून अभ्यास करताना मराठी शक्तीची नसण्यावरचा विषय चाललाय आपला त्याच्यावरही मी येतेच आहे सीबीएसई आणि आय सी एस सी बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्याचा आपण नेहमी बघतो की आपला जो राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे त्यातल्या काही तरतुदी किंवा ओवरऑलच जर आपला जो शिक्षण कायदा आहे त्यातल्या काही तरतुदी आहेत त्याच्यातून हे बोर्ड इझिली पळवाट काढू शकतात किंवा आणि त्याचाच परिणाम आहे की अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही जी त्यांच्याकडून व्हायला पाहिजे कोणत्या आणि तुम्ही कोणत्या पळवाटा आहेत त्याही सांगा या चर्चेत पळवाटा म्हणजे कसं आहे बघा की ह्याची अंमलबजावणी करत असताना जसं आपल्या ज्या कॉन्व्हेंट शाळा ज्या आहेत सगळ्या ह्या तुमच्या आर टी ईच्या अंडरच येत नाहीत तर हो का, का ले ले तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना मायनॉरिटी स्कूल्स असल्यामुळे एक वेगळा स्टेटस होतो त्यांच्या काही त्यांचे काही राईट्स आहेत जे कॉन्स्टिट्यूशनने प्रिझर्व्ह केलेले आहेत मग ह्याचं फक्त शिक्षण नाही तर प्रवेशावरही त्याचा परिणाम झालेला आपण नेहमीच पाहतो हो। ठीक आहे सुनील चौधरींना मुद्दे पटत नाही आहेत सुनीलजी नाही मुळात शा, शा शास शिक्षण विभागाने हा प्रयत्न आजपर्यंत कधी केला की सी बी एस ई किंवा इतर मंडळांच्या शाळांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा हे जे आता आपण म्हणतो त्यांना गोष्टी पण सांगा ना आजपर्यंत कधी कोणत्या कायद्याचं आपण कायदे जे झाले एफ ए आला फीज रेग्युलेशन ऍक्ट आला किंवा नंतर ट्रान्सफर ऑफ मॅनेजमेंट ऍक्ट आला आजपर्यंत कधी कुठल्या उपसंचालकांनी सक्तीने एखादी शाळा ताब्यात घेतली की त्यांनी चुकीचं आज इतके प्रकरण होतात शाळांच्या बाबतीमध्ये मुलांना काढून टाकणं असेल फीज भरल्यामुळे पालकांना त्रास देणं असेल हे तर हे तर तुम्ही सर्क्युलर वगैरे काढून हे तर मी तर असं माझं असं म्हणणं आहे की सी बीएससीच्या किंवा इतर कुठल्या शाळांना हे मराठी सक्तीचे हे करणे आतमध्ये काहीतरी साठी गव्हर्नमेंट काही करत असेल पण त्यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आज आपल्याजवळ कुठलीही बॉडी नाहीये महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही काही हातात नाहीये ऍडवाईज मुख्यमंत्री जे म्हणतात की वेगळा कायदा करू कठोर कायदा करू प्रत्यक्षात माहिती अशी आहे की कायदा आत्ताचा जो अस्तित्वात आहे त्याचीच अंमलबजावणी होत नाही आपल्याला डॉक्टर दीपक पवार भाषेविषयीची संवेदनशीलता खरंच पुन्हा जागवण्याची वेळ आली आहे आणि इतक्या मोठ्या संवेदनशील विषयासाठी पुन्हा पुन्हा चर्चा का घ्यावी लागते प्रसाद जी सुरुवातीला जो तुम्ही उल्लेख केलात की साहित्यिकांना साहित्यिक एकत्र येऊन आंदोलन करत आहेत ते आंदोलन चोवीस तारखेला सोमवारी साहित्यिक आणि इतर सगळ्या संस्था चोवीस पंचवीस संस्था मिळून मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठावरचं ते आंदोलन आहे आणि त्या आंदोलनातली एक मागणी अन्य भाषकांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची असावी बारावीपर्यंत सक्तीची असावी अशा प्रकारची मुळातली मागणी आहे मा मुख्यमंत्र्यांनी जो विधिमंडळामध्ये उल्लेख केला के ची ची की आम्ही मराठी सक्तीची करू अशा प्रकारची सरकारची भूमिका काही किंवा शासन निर्णय हे काही आता पहिल्यांदा आलेलं नाही अगदी किमान वर्ष झाली हेच आहे अगोदरच्या अनेक शासनाने ते केलेलं आहे पण बरेचदा अशा प्रकारचा बाहेरून साहित्यिकांचा दबाव म्हणा भाषिक चळवळीच्या कार्यकर्त्यांचा दबाव म्हणा तो आला की सरकार एक नवा जी आर काढतं नवा शासन निर्णय काढतं आणि मग त्याची अंमलबजावणी होत नाही आता मघाशी चौधरीच्या शाळा त्या सगळ्या गोष्टी उचलतात आणि कचऱ्याच्या टोपलीमध्ये दे टाकून देतात मगाशी चौधरींनी जो उल्लेख केला की महापालिकेची शाळा असेल मराठी खाजगी अनुदानित शाळा असेल तिथे सरकारच्या शालेय शिक्षण विभागातले लोक एवढी अरेरावी करतात पण सी बी एसई आय सी एसई आय जी एस सी आणि आय बी या बोर्डाच्या शाळांमधले लोक यांना मोजतसुद्धा नाहीत त्यामुळे त्या शाळांमध्ये दुसरी तिसरी किंवा चौथी भाषा म्हणून मराठी अगदी नगण्य पद्धतीनं शिकवली जाते आणि म्हणून या सगळ्या शाळांमध्ये मराठी सक्तीने शिकवली तर गेलीच पाहिजे पण ती जर शिकवली जात नसेल तर त्या शाळांची मान्यता रद्द करण्यापासून कठोर दंड करण्यापर्यंत ज्या काही गोष्टी करणं शक्य आहे त्या सगळ्यांसाठी आवश्यक असा कायदा केला पाहिजे ठीक आहे तुम्ही कायद्याची गोष्ट करता आहात आरती पुगावकर आपल्या बरोबर आहेत आरती पुगावकर शिक्षण विभागाची दादागिरी सी बी एस सी आय सी एस सीच्या शाळांसमोर का चालत नाही असं नाही म्हणता येणार प्रसादजी मला एक दोन मुद्दे इथे सांगावेसे वाटतात म्हणजे मी मुंबई महानगरपालिकेची शिक्षण समितीची सदस्य आहे तिथेही आम्ही काही मुद्दे उचलले आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचा होता की जसा आता सुनीलजींनी विषय काढला होता की अगदी म्हणजे फी नियंत्रणापासून सगळं असेल की ते कंट्रोलमध्ये नाही आहेत तर नमुना दोनचा जो फॉर्म दिला जातो शिक्षण विभागाकडून त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत किंवा आर टी ईचे जे निकष आहेत त्याचीही अंमलबजावणी कुठे कुठे होत नाही या सगळ्याकडे लक्ष वेधून नमुना आमी... दोन भरायचा कुणी मला मला माझं बोलू द्यायचंय तर कसं आहे की ते सगळं करत असताना असं लक्षात येत आहे की जसा फीचा मुद्दा आहे किंवा बाकी जे मुद्दे आहेत ती पूर्तता होत नाहीये त्याच्यासाठी मग त्या शाळांची मान्यता रद्द करणं असेल किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई करणं असेल याच्याबद्दलचा उघड आवाज आजच्या तारखेला शिक्षण समितीमध्ये आम्ही उचलत आहोत आणि त्यानंतर सुनील चौधरींनी जो मुद्दा मांडला की त्या सरकारचे नियम न पाळणाऱ्या सीबीएसई आय सी एस च्या शाळांविरोधात सरकार काय कारवाई करतं याच्या संदर्भात आपण काही मार्गदर्शन केलं तर बरं होईल सुनील चौधरी उलट पक्षी जेव्हा कधी उपसंचालक किंवा ज्या अथॉरिटीज कडे पालक जातात तेव्हा त्यांना हे सांगितलं जातं की शाळा जर मी बंद केली तर मुलं मुलांचं काय करायचं आज सीबीएसईच्या शाळांमध्ये तीन तीन साडेतीन हजार मुलं शिकतायत आणि ह्या धमकी देतात सरळ सरळ की आम्ही शाळा बंद करू त्यामुळं दोन्ही साईडनी ही पालकांची पण अडचण झालेली आहे आणि सरकार कुठल्याही प्रकारे नियंत्रण तुम्हाला सुनील चौधरी चुण अशी भीती वाटतेय का की जर इतकी कमकुवत रचना असेल <coughs> तर मुख्यमंत्र्यांची घोषणा ही केवळ आणि केवळ पोकळ राजकीय घोषणा आहे exactly. मी पहिल्यांदा तेच म्हणालो की ते सा सा का, जा जा ती काहीतरी कुणाला तरी सॅटिस्फॅक्शन हिशोबाने बाकी पालकांच्या दृष्टीनं मला त्या घोषणेत गेले कित्येक वर्ष ती चालू आहे इम्प्लिमेंटेशनच काही पद्धत नाहीये आजही मुंबईच्या उपसंचालकाच्या कार्यालयात जाऊन विचारा तुम्ही तिथे त्यांना काहीही माहिती नसतो ठीक आहे आपल्या सोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या तसंच परिषद सदस्या निलमताई गोरे जोडल्या गेलेल्या आहेत आपण त्यांचं स्वागत करूया या चर्चेमध्ये मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत असलेले इतर दोन मान्यवर लक्ष्मीकांत देशमुख आणि डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांना मी एक एक प्रश्न विचारतो आणि मग निलमताईंकडे आपण जाणार आहोत जेणेकरून विषय कुठपर्यंत चर्चेला पोहोचलाय त्याची कल्पना त्यांना येईल आता माझा पहिला प्रश्न लक्ष्मीकांत देशमुख यांना आहे लक्ष्मीकांत देशमुख जर समजा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सी बी एस सी आणि आय सी एस सी शाळांच्या समोर शिक्षण विभाग हतबल असेल तर मराठी सक्तीची कोणत्या बळावर केली जाणार आहे ह्याचं असं उत्तर आहे की आतापर्यंत शासनानं निर्णय घेतला आणि निर्णय काढला जी आर काढलेला आहे त्याला कायद्याचं संरक्षण नव्हतं आणि हे खरं आहे की आत्तापर्यंत जो जी आर काढला त्याची अभ्याबी झालेली नाहीये अनेक वेळा इंग्रजी शाळेमध्ये आपले लोक इन्स्पेक्शन जात नाही पूर्तता करून घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि ही ही थोपवण्यासाठी कायदे केलेले आहेत जेव्हा आपण कायदा करू एखादा उदाहरण कायद्याचं देऊ शकाल का लक्ष्मीकांत देशमुख आसपासच्या कोणत्या राज्यात कसा कायदा आहे कायद्याची रचना कशी आहे आपण सांगू शकाल हा हो हो नक्की सांगतो इंग्रजीचं अतिक्रमण थोपण्यासाठी सर्वात प्रथम दोन हजार सात साली तामिळनाडू सरकारनं कायदा करून त्यांची तामिळ भाषा ही सक्तीनं शिकवावी म्हणजे प्रत्येक सी बी एस ई किंवा कुठल्याही इंग्रजी शाळेमध्ये तामिळ हिंदी आणि इंग्रजी हे सक्तीचं केलेलं आहे त्यानंतर असाच कायदा केरळ <coughs> सरकारनं केला कर्नाटकने केला आणि गतवर्षी दोन हजार अठरा साली तेलंगणा सरकारने केलेलं आहे आणि तेलंगण सरकारच्या आणि खास करण्या कायद्यामध्ये तरतूद आहे जर ह्याचं पालन के ते 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 नाही केलं आधी दंड काय आर्थिक आणि दंड त्यांनी त्यांनी परत सुधारले नाहीत तर ती शाळा रद्द करायची त्यांची एन रद्द करायची प्रावधान आहे असं जर आपण कायदा केला आणि कडक शिक्षेची तरतूद केली आणि एक किंवा दोन चुकानंतर ती शाळा रद्द करायची आपण प प्रक्रिया सुरू केली तर निश्चितपणे दोन तीन प्रकरणानंतर सर्व शाळा दे विल फॉलो इन लाईन आणि थोडक्यात शाळांना वठणीवर आणण्याच्यासाठी कायद्याची गरज आहे आता श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आपला प्रश्न आहे श्रीपाद भालचंद्र जोशी विद्यमान सरकार जसं बोलतंय तसं वागेल का गेले अनेक वर्ष हा अनुभव जो आहे गेले तीन वर्ष किमान महामंडळातर्फे त्या व्यासपीठावरून आपण मागण्या करतो आहोत आणि मला असं वाटतं इथे जितके लोक उपस्थित आहेत त्याच्या सगळ्यात ज्येष्ठ मी आहे गेले चाळीस वर्ष माझ्या अनेक मागण्या सुशीलकुमार शिंदे सांस्कृतिक कार्यमंत्री असताना पासून तशाच पडलेल्या आहेत त्यामुळे सरकार कोणत्याही पक्षाची असोत ती भाषा साहित्य संस्कृती बद्दल सारखीच असंवेदनशील आहेत हे मी नेहमीच बोलत आणि ने लिहित आलेलो आहे म्हणजे अगदी शिवसेनेचा मुख्यमंत्री होता तेव्हाही हीच परिस्थिती होती का गेल्या चाळीस वर्षाबद्दल बोलतोय सांस्कृतिक धोरणाचे वास्तव आणि सांस्कृतिक अनुशेष हा माझा साडेतीनशे पृष्ठांचा ग्रंथ शासकीय कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्र्यांना आणि विनोद तावडेंना पाठवून वर्ष झालेले त्याची पोच देखील आलेली नाही अद्याप मला मग श्रीपाद भालचंद्र जोशी इतकी अनास्था भाषेविषयी महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासकांची गेली चाळीस वर्ष का राहिली त्याचं कारण असं आहे की दक्षिणेतल्या द्रविड कुळातल्या भाषा ज्या आहेत या अगदी गेल्या शंभर सव्वाशे दीडशे वर्षांपासून त्यांच्या आत्मसन्मानाच्या चळवळीच्या बहुजनांच्या भाषा साहित्य संस्कृती असल्याचं राजकारण झालं महाराष्ट्रामध्ये भाषा साहित्य संस्कृती ही मूडभर उच्चवर्णीयांची समजण्यात आली अद्यापही मराठीतून आपला विकास शक्य आहे आपलं जीवनमान उंचावणं शक्य आहे आपल्याला नोकरी मिळणं शक्य आहे हे वातावरण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत कोणत्याही राज्यकर्त्यांनी राजकीय इच्छाशक्ती त्यामागे उभी केलेली नाही म्हणजे थोडक्यात असं आहे की एक पॉलिटिकल रचना या पाठीशी उभी राहिली नाही राजकीय आणि सामाजिक रचनेच्या अभावे मराठीच्या साठीचं अपेक्षित समर्थन या राज्यात मिळताना दिसत नाही आहे आता नीलम गोरे यांना प्रश्न विचारणार आहोत आपण नीलम ताई इथे उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधी व्यतिरिक्त इतर सगळ्यांचं म्हणणं एकत्रितरित्या असं आहे की सरकार आश्वासनं लाख देत असलं तरी भाषेबाबत ते संवेदनशील नाही आणि मराठी सर्व शिक्षण मंडळांमध्ये अनिवार्य करण्याच्या त्याच्या घोषणेबाबत तर अजिबात नाही आपल्याला अद्यापही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास आहे का आ, मला असं वाटतं की खूप वर्ष जे सर काम करत आहेत म्हणजे आपले जोशी सर आहेत बाकीचे सगळे साहित्यिक आहेत मी पण म्हणजे मराठी प्रेमी तर आहेच यात काही प्रश्नच नाही आहे आणि स्वतः जेवढं जमेल तसं काम आपण सगळेच जण करत असतो प्रश्न आहे सरकारचा मला असं वाटतं की अजून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन आत्ता चोवीस तास होत आहेत आत्तापर्यंत मी त्यांना स्वतःही शिष्टमंडळ घेऊन भेटले होते परत लक्ष्मीकांतजी देशमुख जेव्हा मला माझ्या भेटले आणि त्यांनी मला खूप प्रभावित झाले मी त्यांच्या कल्पनेनी यासाठी की मला तरी पहिल्यांदा म्हणजे मी एखादेच श्रीपाद जोशी सरांची माझी भेट नसेल झाली कारण मी काय एवढं असं प्रत्येक ठिकाणी मोठं मला येऊन भेटावं मंत्री वगैरे असे नाही आहे परंतु लक्ष्मीकांत देशमुख अरुणा ढेरे मिलिंद जोशी यांनी मला विश्वास दर्शवला माझ्यावर आणि विशेष म्हणजे सगळ्या कायद्याचा मसुदा त्यांनी जमवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इतर देशांमध्ये इतर सगळ्या म्हणजे प्रदेशांमध्ये मी असं म्हणेन राज्यांमध्ये ज्या प्रकारणी सगळे आराखडे केलेले आहेत आणि कायदे केलेले आहेत तर आपण काय धर्तीवरती एव्हा काही कायदे राज्याच्या अतिरित असतात अशा वेळेला मी कायद्याच्या याच्यात बोलते आहे अशा वेळेला एक मराठी भाषेचा जसा महत्वाचा अत्यंत मुद्दा आहे तसं आपण हे पण पाहिलं की काही आता जात पंचायत विरोधी कायदा किंवा महिलांच्या संदर्भातले कायदे शेवटी कायदा केल्यावरती तो सगळ्यांना बंधनकारक असतो आणि तो बंधनकारक असताना आमचे आता नाही आहेत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आमचे म्हणजे आमच्या चळवळीचे मार्गदर्शक होते ते नेहमी एक उदाहरण सांगायचे की जुनं उदाहरण आहे एखाद्यास कोणाला ते वेगळंही वाटेल की एखादा द्रोण असतो आणि त्याच्यामध्ये समजा काही ओतलं द्रव आम आमटी असेल अजून काय असेल तर त्याला काही आधार नसला तर तो द्रोण कलंटो तसं सरकारनी काही एक निर्णय घेतला पण त्याला जनाधार जनतेच्या मधून आधार नसेल तर ते कायदे कायदोपत्री राहतात पण मग निलम गोरे चाळीस वर्ष या विषयाची मागणी होते तुमचं सरकार पाच वर्ष पूर्ण करायला आलेलं आहे असं असताना आता द्रोण मध्ये आमटी ओटचा आग्रह का गेल्या पाच वर्षात हा प्रयत्न का होऊ नये शिवसेना ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारात मराठीच्या साठीचा आग्रह शेवटच्या टप्प्यात काय यावा मला प्रसाद तुझ्या सगळ्या प्रश्नाचा रोखच फार असहिष्णू वाटतोय याचं कारण असं की चाळीस वर्षापूर्वी आमचं सरकार जाऊन पंधरा वर्ष दोन हजार पंधरामध्ये झाली त्याच्यानंतरच्या पंधरा वर्षात प्रत्येक जण जर का त्यांना आश्वासन देत होता त्यांनी का नाही केलं त्यांना तुम्ही विचारा आमच्या सरकारमध्ये आम्ही परिपत्रक काढण्यापेक्षा त्याच्यावर वेगवेगळे जे काही उपाय करायचं केला प्रयत्न मग त्याच्यामध्ये समजावणं असेल बाहेर शिवसेनेने केलेली आंदोलनं असतील स्वतः वेगवेगळ्या पद्धतीने पण प्रश्न असा आहे की आता आपण काय बोलतोय सगळे बाकी मराठीचे शंभर टक्के प्रश्न सोडवतील उद्याच्या उद्या, उद्या असं मी आश्वासन काही देऊ शकत नाही कारण आत्तापर्यंतच्या सरकारांनी काय केलं काय नाही आमची इच्छा प्रामाणिक आहे असं आमचं मत आहे तुम्हाला अप्रामाणिकपणाचा शिक्का मारायचा असेल तर आपण निवडणुकीनंतर किंवा सहा महिन्यांनी बोलू त्याच्या पलीकडे मी काय सांगू शकते मी काय रामाने रामाला जसं हनुमानांनी स्वतःचं हृदय फाडून दाखवलं मी काल भूमिका मांडली चोवीस तारखेला सगळे येणार येणारे म्हटल्यावरती एका क्षणाचा देखील विचार न करता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं याचं कारण काय की त्यांचा विचार पक्का झाला होता त्यांना स्वतः लक्ष्मीकांतजी देशमुखांचं निवेदन सरकार सरकारचा विचार पक्का झाला होता असं आपण म्हणता आहात आता चर्चेत एक जाहिरातीच्या विश्रांतीची वेळ आहे आपण अतिशय अल्प काळ ही जाहिरातीची विश्रांती घेऊ लवकरच परत येऊ आणि त्यानंतर राजकारणाच्या पलीकडे समाजामध्ये मराठीचं स्थान काय आणि ही मराठी गुणांच्या साठी पोषक म्हणून आहे का आणि जर मार्क मिळवून देणारी मराठी उरत नसेल तर तिची सक्ती करून सुद्धा ती स्वीकारली जाईल का या प्रश्नांची चर्चा रोखोकच्या पुढच्या भागात तेव्हा रोखोकचा पुढचा भाग चुकवू नका नमस्कार रोखोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आपण चर्चा करतोय मराठीच्या सक्तीचे शाब्दिक बुडबुडे निघत आहेत का या विषयावर आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत चर्चेची पटकन सुरुवात करणार आहोत सहा मान्यवर आज आपल्यासोबत असल्यानं छोटी छोटी नेमकी थेट उत्तरं आपण द्यावीत जेणेकरून सगळ्यांना समान संधी चर्चेची मिळेल अशी अपेक्षा मी या भागाच्या सुरुवातीलाच व्यक्त करतो दीपक पवार यांना आपला प्रश्न आहे दीपक पवार मराठीच्या संदर्भात सरकारी पातळीवर तुमचे अनुभव काय भाषा टिकवण्याच्यासाठी या सरकारनं भूतकाळात काय काय लढे दिले किंवा पावलं उचललेली तुम्हाला दिसली आणि खरंच तसं काही घडलं आहे का मराठीच्या बाबतीमध्ये मागचं सरकार किंवा आत्ताचं सरकार याच्यामध्ये फार गुणात्मक फरक आहे अशातला भाग नाही फक्त फरक असा आहे की मागचं सरकार फक्त असंवेदनशील होतं आत्ताची मंडळी जे भाषा विभाग आणि शिक्षण विभाग बघणारी आहेत ती असंवेदनशील आणि अहंकारी आहेत एवढा त्यातला फरक आहे आम इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं सी बी एस सी आणि आय सी एस सी बोर्डाच्या शाळांचं ट्रान्सफरेबल जॉब असलेल्या लोकांसाठी असलेल्या ह्या शाळा आता इतक्या प्रचंड प्रमाणात वाढल्यात की जवळपास तेरा हजार अर्थसाहित्य तत्वावरच्या शाळा महाराष्ट्र सरकारनं गेल्या काही वर्षामध्ये दिल्या तुम्ही म्हणजे निलमताईच्या लक्षात येईल की निलमताईच आम्हाला गेल्या वर्षी माननीय मुख्यमंत्र्यांकडं मराठी शाळांच्या बृहद आराखड्याचा प्रश्न मार्गी लावा आणि त्यासाठी तो बृहद आराखडा रद्द करणारा जी आर दोन हजार सतरा सालचा रद्द करा म्हणून घेऊन गेल्या नि आमचं तर आमचं आमची विनंती तर नव्हतीच ऐकली गेली पण निलमताईनं मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की मी तावडे साहेबांना बोलावून तुमची भेट घडवून देतो त्याला आता जवळपास दीड वर्ष झालेलं आहे म्हणजे मराठी शाळांच्या संख्येवर मर्यादा आहे सीमावर्ती दुर्गम भागातल्या शाळांवर मर्यादा आहे पण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मा मराठीचा मुद्दा आला की तिथे मात्र मग लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा प्रकारच्या गोष्टी जाग्या होतात मला असं वाटतं की ठामपणाने सरकारने ठरवायला पाहिजे की एक तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या कठोरपणे मर्यादित केली पाहिजे आणि ज्या आहेत तिथे मराठी सक्तीची करून जे करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली पाहिजे ठीक आहे आपण विधान आहात <coughs> काळात आपलं प्रमोशनही होणार आहे तेव्हा किमान विधान परिषदेच्या एका सदस्याच्या माध्यमाकडून आज आम्ही असं आश्वासन अपेक्षित करू का की राज्य सरकार मराठी अनिवार्य न करणाऱ्या सर्व प्रकारच्या शिक्षण मंडळाच्या शाळांबाबत एक अत्यंत कठोर कायदा करेल आणि गोरे त्यात अग्रणी असतील हो आपण असं म्हणतो ना म्हणजे आपण जर घडलोय तेच मुळे मराठी भाषेतून आपले संस्कार विचार अनुभव इतिहास सगळा त्याच्यातूनच घडलेला आहे शिक्षण मी तर आयुर्वेदाची पदवीधर आहे मराठी आणि संस्कृत दोन्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करायची संधी मला सुदैवाने मिळाली आहे म्हटल्यावरती माझं जे काही ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करण्याबरोबर पुढच्या पिढीचा विचार करणं स्वाभाविक आहे आणि तुम्ही आज अगदी योग्य दिवशी मला बोलावलेलं आहे की एरवी तर मी येतच असते पण तुम्ही म्हणता अशा पद्धतीने काही मला अजून काम करता आलं तर मी एवढं सांगू शकते की त्याच्यासाठी अज अधिकाधिक प्रयत्न करणं हे करता येईल आपल्याला आणि दुसरं असं आहे की मला अजिबात असं वाटत नाही की मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे दादा पाटील हे दिलेल्या आश्वासनावरून पाठी फिरतील चोवीस तारखेला ज्याला माननीय मुख्यमंत्रीची भेट होईल त्यावेळेला हे आराखडे मी म्हटले आपण देऊया आणि आपण एक एक विषय सॉर्ट आऊट करणं एक एक विषय आपले मार्ग काढणं गरजेचं मला वाटतंय एकदम आपण सर्व विषयांना हात घालणं हे हो पण म्हणजे कायदा पण निलंदा आताच्याच चर्चेमध्ये दीपक पवार यांनी जी आ, वा, वा, जी भूमिका मांडली त्यात ते असं म्हणाले की असंवेदनशीलतेबरोबरच अहंकार पण आहे आणि म्हणूनच भाषेकडे संवेदनशीलतेकनी कर... हे सरकार पाहत नाही यावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे नाही मला काही दीपक पवारांवर प्रतिक्रिया द्यायची याच्यासाठी नाही आहे की त्यांनी एक निवडणूक लढवली आमचे दीपक सावंतांच्या म्हणजे विकास विलास पोतनीसांना आम्ही उमेदवारी दिली त्यांची एक भूमिका आहे त्या भूमिकेचा ते प्रचार प्रसार करू शकतात ना लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे <coughs> पण विलास पोतनीसांना ज्यांनी निवडून दिलं त्या मतदारांना वाटत नाही आम्ही गर्व गर्विष्ठ आहोत किंवा असं काही जे आहे ते आणि त्यांना कुठचा अनुभव आला असेल गर्वाचा तर मला असं वाटतं की जेवढं शक्य आहे तेवढा मी त्यांना सहकार्य करीन पण त्याच्या पलीकडे उद्या ते परत की पण माझ्या नाही माझा पूर्ण उदय प्रसाद काथ्यांच्या मार्फत नाही प्रसाद काथ्यांच्या मार्फत तुमच्याशी बोललेलं चांगलं असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही सगळेच ओळखतात ना दीपकजी दीपक पवार यांनी आपली भूमिका मांडलीये या निवडणुकीचा उल्लेख कारण आला असं मला त्यांच्या भूमिकेतून वाटत आहे मला वाटतं आरती पुगावकर आपल्यालाही हा प्रश्न लागू पडेल मराठी भाषेच्या संदर्भात ज्या दोन व्यक्तींची नावं घेतली गेली ती आपल्या पक्षाची आहेत त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याची टीका इथं झाली सगळ्यात आधी मी दीपक पवारांशी माझी असहमती दर्शवते की हे सरकार असंवेदनशील आहे नाही त्याच्याबरोबर अहंकारी पण म्हटलं मी आधी एक एक मुद्द्यावर बोलते अहंकारी नाही याचं उत्तर मला वाटतं सन्माननीय निलमताई गोरे यांनी दिलेलंच आहे त्यामुळे असंवेदनशीलतेबद्दल मला जास्त बोलावं असं वाटतं आहे ते यासाठी की बघा मराठी भाषा संवर्धन असं जेव्हा आपण म्हणतो तर ती कुठेतरी वाचनातून रुजू जास्त होऊ शकते असं मला नक्कीच वाटतं आणि शालेय शिक्षण ज्यावेळेला तावडेसाहेबांकडे होतं त्यावेळेला मला फार अभिमान आहे की त्यांनी भिलारसारख्या गावाला पुस्तकाचं गाव असं रूप दिलं आणि कुठेतरी वाचन संस्कृती जी आपली आहे जपली जावी वाचन मुलांमध्ये रुजू केलं जावं आणि त्यामधून मराठी भाषेचं संवर्धन व्हावं जर इतकी संवेदनशीलता दाखवली जात असेल आणि तरीही जर सरकारला असंवेदनशील म्हणत असतील तर मग आपण आता लक्ष्मीकांत देशमुख यांना प्रश्न विचारू की सरकार मराठी भाषा रुजवण्यासाठी जे प्रयत्न करत होतं त्याच प्रयत्नांच्या एका भागातून आपल्याला सर्व शिक्षण मंडळांमध्ये मराठी अनिवार्य करताना हे सरकार दिसू शकलं असतं का लक्ष्मीकांत देशमुख आम्ही ही जी मागणी केलेली आहे की आत्तापर्यंत दोन वर्ष प्रयत्न केला त्याला आत्ता कुठे मूर्तरूप आलेलं दिसतं आहे यापूर्वी तत्त्वतः मान्य केलं होतं परंतु आज मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे घोषणा केली विधान परिषदेमध्ये आणि आम्ही कायद्याचं प्रारूप करून दिलेलं आहे म्हणजे यापूर्वी काय घडलं हे पाहण्यापेक्षा आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे निर्णय दिलेला आहे तर तो निर्णय त्यांनी अंमलात आणावा आणि कायदा त्वरित करावा यासाठी आम्ही या आग्रह करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे लक्ष्मीकांत देशमुख फार बरं झालं आपण एक अत्यंत सकारात्मक भूमिका घेत पुढे जाण्याचा एक पाऊल टाकायची तयारी दाखवलीत हे जे एक पाऊल पुढे आपण जाणार आहात यामध्ये आता आपण या, या चर्चेतच काही गोष्टी अपेक्षित करूयात मला तुमच्याकडून ही गोष्ट अपेक्षित आहे की कायद्याचं प्रारूप तुम्ही दिलं तुम्ही किमान काही कालमर्यादा सरकारला घालू इच्छिता का कारण हे सरकार आता आपला कार्यकाळ पूर्ण करत आहे येत्या जवळपास साठ एक दिवसात आचारसंहिता लागेल तुम्ही सरकारला काही कालमर्यादा घालणार आहात का हो मी चर्चेमध्ये त्याला विनंती अशी करणार आहे की तुम्ही आ, हे विधान परिषद विधानसभेचं अधिवेशन संपण्यापूर्वी हा कायदा करावा कायद्यासाठी आम्ही प्रारूप दिलेलं आहे ते परिपूर्ण आहे जर इच्छा असेल तर ते होऊ शकतं किमान पक्षी त्यांनी पुढल्या महिन्यात वटहुकूम काढू शकतात हा कार्यक्रम आचारसंह लागू होण्यापूर्वी हा कायदा मंजूर करावा किंवा वटहुकूम काढावा असे आम्ही त्यांना मागणीकडे आग्रह धरणार आहोत अगदी लक्ष्मीकांत देशमुख यांनी अति सुस्पष्ट केलं सुनील चौधरी आपल्या आक्षेपात वाटतं काय देशमुख सरांना फक्त एकच विनंती करायची आहे कायदा करायला व्यवस्थित आहे सगळं बरोबर आहे प्रारूप चांगलं असेल सगळं आहे तो कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यावर जे आपल्याला नियंत्रण आणायचं आहे जे कायदा करण्या ह्याच्यावर जे वापर करणाऱ्यांवर त्याचबरोबर जे आपले अधिकारी वर्ग आहेत ते वापर करून घेत की नाही याच्यावर नियंत्रणासाठी सरकारला तरतूद केलेली आहे आपण तरतूद तरतूद प्रत्येक काय द्यात आहे देशमुख सर काय देशमुख सर एफ आर ए मध्ये शाळेनी जर मान्यता मान्य नाही केलं ला, तर लाख रुपये दोन लाख रुपये असे दंड आहेत पण आजपर्यंत एकाही उपसंचालकांनी एकाही शाळेवर काहीही केलेलं नाही म्हणजे मला तुम्हाला आपण अत्यंत चांगलं काम केलं पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हा शासन तिकडे विधानसभेत काहीतरी होत असेल पण खाली बसलेला जो अधिकारी वर्ग आहे तो कितपत अंमलबजावणी करून घेतो हा आमच्यासाठी सामान्य पालकांसाठी महत्वाचा प्रश्न आहे कारण आम्ही रोज जाऊन मिनिस्टरला भेटू शकत नाही पण आम्ही शिक्षण अधिकाऱ्याला भेटू शकतो अगदी श्रीपाद भालचंद्र जोशी यांची प्रतिक्रिया यावर पटकन घेणार आहोत मी सुनील चौधरी यांच्याशी पूर्ण सहमत आहे मुद्दा असा आहे की केवळ कायदे करून प्रश्न सुटत नाही कायद्याची अंमलबजावणी ही होत नाही ते फार अप्रतिम त्यांनी उदाहरण दिलं की सध्याच्या कायद्यांमध्ये आणि विद्यमान नियमांमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या दहा दहा वर्ष जर अंमलात येत नसतील तर नवनवीन कायद्यांनी प्रश्न सुटतील याच्यावर माझा विश्वास नाही पण मी निलमताईंचं अभिनंदन याच्याकरता करतो की आमच्या मृणालताईंनंतर महाराष्ट्र निलमताईंकडे मोठ्या आशेने पाहतो आहे आणि तुम्ही चांगली बातमी दिली त्यांना जी काही बढती मिळणार आहे ती त्यांना लवकर मिळव आणि आमच्या या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी करावं त्या शिवसेनेच्या आहेत की भाजपच्या आहेत की कम्युनिस्ट आहे हा मुद्दा माझ्या दृष्टीने फार गौण आहे मराठीला नेतृत्व नाही आहे राजकीय इच्छाशक्ती मराठीच्या मागे उभी करण्याचा सर्वपक्षीय प्रयत्न व्हावा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा बांधतो आणि थांबतो तो असा की येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आपापल्या पक्षाच्या जाहीरनाम्यांमध्ये जे उमेदवार आणि जे पक्ष मराठीच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं जाहीर अभिवचन देणार नाहीत आणि अंदाजपत्रकाच्या किती टक्के खर्च मराठी भाषा साहित्य संस्कृतीवर होणार हे सांगणार नाहीत त्यांना मतदारांनी त्याचा विचार करावा असं आवाहन मी पूर्वी केलं होतं ते पुन्हा करतो अगदी आता इथे दोन तीन प्रमुख मुद्दे आले ते एकत्रितरित्या मांडतो आणि मग आपण निलमताईंना पुढचा प्रश्न विचारूयात पहिला मुद्दा असा आला की कायद्याचं प्रारूप दिलं गेलेलं आहे सरकारला सरकारने आचारसंहितेपूर्वी वटहुकूम आणावा दुसरा मुद्दा आला वटहुकूम लाख जरी आणलात तरी त्याच्या अंमलबजावणीची शाश्वती काय आणि श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी असं म्हटलं की निलमताईंच्याकडून कायद्याची प्रक्रिया लवकरात लवकर अंमलबजावणी स्वरूपात होताना तर दिसावीच पण त्याचबरोबर या चळवळीचं नेतृत्व त्यांच्याकडून अपेक्षित आहे निलमताई मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अशा बिरुधासह जन्माला आलेल्या पक्षाचं प्रतिनिधित्व तुम्ही करता आहात आज मराठीचं राजकीय अस्तित्व टिकवण्याची एक मोठी संधी आणि जबाबदारी या चर्चेच्या निमित्तानं तुम्हाला मिळतीय तुम्ही कालमर्यादेसह काही आश्वासन आता द्याल का मला असं वाटतं कालमर्यादेमध्ये तुम्ही जे स्वतः बोललात प्रसाद कि आचारसंहिता लागण्याच्या आधी तो कायदा किंवा अटहुकूम व्हावा तर त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्याकडे आणखीन विशेषतः विधी आणि न्याय विभाग जो आहे त्यांच्याकडे मी याच्या संदर्भामध्ये आग्रह धरीन आणि ठरवलं तर काही कायदे महिन्याभरात सुद्धा झालेले आहेत फक्त मला एक थोडीशी माझी कन्सर्न आहे आज माननीय सुभाष देसाईंशी मी सकाळी त्याच्यावर बोलत होते की हा जे कायदे आपण प्रारूप त्याचं दिलेलं आहे ते अजून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मतं थोडी घेतली पाहिजेत निदान पंधरा दिवस महिनाभराची तरी मुदत दिली पाहिजे कारण एवढ्यासाठी की चर्चा न करताच कायदे मंजूर करणं हे मराठी भाषेबद्दलच्या कायद्याबद्दल योग्य नाहीये कारण असं की अनेक कायदे असे असतात टेक्निकल असतात याचा याचं उपकलम बदललं त्याचं उपकलम बदललं फरक पडतो प्रत्येक कायद्याने पण ते अपरिहार्यपणे कुठेतरी पिटिशन मधून उत्तर दिलेलं असतं सा, कोर्टाने सांगितलेलं असतं सा की तुम्ही या कायद्याबद्दल हा कायदा जो आहे तो धोरणात्मक कायदा आहे आणि म्हणून मराठी भाषेवरती प्रेम करणारे लक्षवादी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांना असं वाटू नये की ठराविकच लोकांनी चर्चा केली आणि आम्हाला काही कळलं नाही आणि म्हणून तुम्ही जशी वाहिनीवर आज चर्चा घेतली परत कधी ना कधी लवकरात लवकर त्याचं प्रारूप काय आहे वगैरे असं पण थोडं प्रचार प्रसार करणं आता विनोदजी तावडे आशिष शेलार सुभाष देसाई यांच्याशी पण मी चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोलणार आहे आणि नेतृत्व करण्याबद्दल म्हणाल तर मी एक शिवसेनेचे आमदार असल्यामुळे हे काम करू शकले त्यामुळे जोशी सरांचा जरी संबंध नसला मी कुठल्या पक्षाची आहे पण आमच्याकडे दिवाकर रावत्यांसारखे अत्यंत आक्रमक नेते आहेत की ज्यांनी अक्षरशः आकाश पातळ एक करून सभागृहामध्ये मराठीचा विषय मांडलेला आहे खरं आपला जो प्रचाराचा पर... मुद्दा होता निलमताई त्या संदर्भात लक्ष्मीकांत देशमुख यांना बोलायचं आहे मात्र तत्पूर्वी मी दीपक पवार यांना विचारतो दीपक पवार पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून या कायद्याच्या मसुद्यामध्ये सर्वंकषता यावी यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ इच्छित आहात का नाही मला असं वाटतं की स्वतः देशमुख साहेबांनीच तो पुढाकार घेतलेला आहे आणि निलंमताईंचं म्हणणं मी समजू शकतो की अधिक व्यापक प्रतिक्रिया लोकांच्या घ्यायला पाहिजेत पण अधिक व्यापक प्रतिक्रिया घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिवेशन संपून जाईल त्यानंतर आचारसंहिता लागेल आणि मग हे सगळं पुढच्या सरकारपर्यंत जाईल म्हणून मला असं वाटतं की वेगाने अधिक लोकांशी बोलणं पण अधिवेशन संपताना हा कायदा होणं ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते नरेंद्र चपळगावकर आणि इतर सगळ्या मंडळींशी बोलूनच हा मसुदा तयार केला म्हणजे हा काही सामान्य माणसांनी बनवलेला मसुदा नाही तरीही सामान्य माणसांची मतं घेणं खूप गरजेचं आहे अन्यथा ब्याण्णवला ला नव्वद दोन अशा प्रकारचा जो घो घोळ आत्ता घडला त्यातही मराठी माणसाचं जर मत घेतलं असतं तर ती परिस्थिती आली नसती लक्ष्मीकांत देशमुख आपल्याला यावर काही म्हणायचं होतं आता हा कायद्याबद्दल तर जी घोषणा झालेली आहे तर लोकांनी स्वागत केले लोकांना असा कायदा पाहिजे आहे आणि आपण हे दक्ष राज्याचे कायदे तपासून केलेलं आहे आणि फार सिंपल कायदा आहे आपल्याला सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्ती शिकवायची तुम्ही इंग्रजी शिकवा तुम्ही हिंदी शिकवा अन्य भाषा शिकवा परंतु त्याचबरोबर बाकी कुठलाही सिलेबस चेंज न करता मराठी सक्ती करावी पहिली ते बारावीपर्यंत इतका सिंपल कायदा असल्यामुळे ह्यामध्ये की फार मोठा आपल्याला लक्ष्मीकांत देशमुख आणायचे आपण विषय मांडलाच आहे तर त्यात मग काही प्रश्न माझ्याकडून आहेत मराठी पहिली ते बारावी शिकवायची मग तो कितवा विषय अपेक्षित आहे पहिला प्रश्न आहे माझा ते पहिली पसंती असावी का आणि दुसरा प्रश्न असा आहे अशा प्रकारचा कायदा ज्या शाळा अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर काय कारवाई अपेक्षित करत आहात मगाशी तुम्ही मान्यता काढून घेणं हा एक अंतिम निर्णय सांगितला त्यापूर्वी पण काही टप्पे आहेत का कारवाईचे मी दोन प्रश्न विचारलेत आपल्याला हो हा बरोबर की मराठी ही ह्या सर्व शाळेमध्ये पहिली भाषा म्हणून शिकवली जावी अशी ह्या कायद्यात आपण प्रस्तावित केलेला आहे आणि दुसरं आम्ही केलेलं आहे की जे शाळा मराठी भाषा शिकवणार नाहीत आज शिकवत नाहीत त्यांना आधी नोटीस देणं त्याला दंड करणं आणि त्या सुधारलेले त्याने मराठी सुरू केली नाही तर अंतिमत त्याची मान्यता रद्द करून ती शाळा रद्द बंद करणं असं पण प्रावधान करायचं प्रस्तावित केलेलं आहे लक्ष्मीकांत मान्य यांच्याच संदर्भात थोड्याच वेळापूर्वी चौधरींनी जी चिंता व्यक्त केली ती आहे अंमलबजावणीची आपण आरती मॅडम नाही त्या संदर्भात प्रश्न विचारू आणि तुम्ही पण बोला प्रशासन अशा प्रकारच्या कायद्यांची अंमलबजावणी बऱ्याचदा सीबीएसई आणि आय सी एस समोर करत नाही ते त्यांना घाबरतात आता एक उदाहरण तुम्हाला देतो जात पंचायत कायदा झाल्यानंतर अनिसनं महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लक्ष घालून त्यांनी केसेस दाखल केलेल्या आहेत याच पद्धती आमचं मराठीचं हे व्यासपीठ आहे आमच्या शिक्षक संघटना आहेत मुख्य संघटना आहेत हे जर लक्षात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि कुठे जर असं त्रुटी दिसून आली त्यांनी तक्रार केली तर निश्चितपणे कारवाई करण्यासाठी शासनाला आम्ही बाध्य पाडू शकतो अगदी म्हणजे या चर्चेत आणखीन एक चांगली गोष्ट समोर येते ती अशी आहे की मराठी प्रेमी जे भाषिक आहेत ते स्वतःहून या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करताना दिसतील आरती पुगावकर इतकं सुद्धा, तुम्हाला मनापासून असं वाटतं की प्रशासनातले काही शुक्राचार्य या गोष्टी इतक्या सहज होऊ देतील तुम्ही जो मुद्दा आता त्यांच्याबद्दल बोलताय त्याचा मी महापालिकेतला माझा एक अनुभव फक्त इथे सांगते की कसं आहे की महापालिकेमध्ये जेव्हा या अडचणी आम्हाला येत होत्या सुरुवातीला की कुठलीही गोष्ट अंमलबजावणी करायची असेल तर ती आपल्याला प्रशासकीय लोकांच्या माध्यमातूनच करायची असते मग ती लेट होणं लालफितीत कारभार अडकणं या सगळ्याचे अनुभव सुरुवातीला मलाही आले त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं आहे की सर्वच समितीच्या सदस्यांनी मागणीही केली आहे आग्रही की आपण जसं स्ट्रक्चरल ऑडिट इमारतीचं करतो त्याच धर्तीवर या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचं ऑडिट होणं त्यांची अकाउंटेबिलिटी 技能。 आणि त्यानुसार त्यांच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती त्याप्रमाणे पूर्ण होतीये की नाही ती पाहून त्यावर कारवाई करणं अशी आग्रह एक वाक्यता दिसते हो ठीक आहे दीपक पवार काही बोलायचं कारण मला पुढच्या मुद्द्याकडे जायचं मला एकच मुद्दा तुम्हाला सांगायचा सा आहे की इंग्रजी माध्यमाच्या किंवा इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणं हा महत्वाचा मुद्दा आहेच पण कळीचा मुद्दा मराठी माध्यमाच्या शाळांचं सक्षमीकरण करणं आहे बरोबर मराठी माध्यमाच्या शाळांचं खच्चीकरण होणं त्या बंद पाडणं किंवा त्यातल्या मोक्याच्या जागांच्या शाळा आहेत म्हणून त्या खाजगी संस्थांना देऊन टाकणं अशा प्रकारच्या गोष्टी घडत असताना फक्त आपण अमराठी शाळांमध्ये इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीचं झालं म्हणून आनंदी झालो तर आपण लक्षणांवर उपचार करू आजारावर करणार नाही त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र घडायला पाहिजे आरती घडायला पाहिजे आता दीपक पवार सरांनी जे सांगितलं की आपल्याला मराठी शाळा वाचवणं ही सुद्धा तितकीच गरज आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल हा पालकांचा सुद्धा राहणार आहे की शाळा जेव्हा कधी असे मी स्वतः एक प्रोफेसर आहे मी एक विषय शिकवते जेव्हा मी माझा विषय इतक्या तळमळीने तयार करून वर्गामध्ये जाते मुलांना शिकवायला जर तिथे साठ मुलं अपेक्षित आहेत पण त्या वर्गात जर वीसच मुलं असतील तर मी जी तयारी ज्या तळमळतेने केली आहे मी ती त्याप्रमाणे डिलिव्हर करू शकत नाही पण मग मला असं वाटतं याच्यातला दुसरा प्रश्न मग मला पालक म्हणून तात्काळ आत्ताच सुनील चौधरींना विचारायचा आहे मराठी ही रोजगाराची आणि पैशाची भाषा नाही म्हणून तिच्याकडे अनास्थेनं पालक स्वतःच आता पाहायला लागलेत का की की मराठी आणि तिची शिक्षण व्यवस्था ही नवी वर्ण व्यवस्था समाजात घेऊन आलेली आहे नाही मुद्दा हा नाहीच आहे मराठीकडे निदान मराठी पालक तरी आशा यानं पाहणार नाही लांबून पाहणार नाही तिला मुळात हो हे आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं मराठी शाळांचा दर्जा खालावत नेलाय मला साधं उत्तर द्या की कि मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये मुंबईच्या आपल्या एम एम आरच्या परिसरामध्ये काच किती मराठी शाळा शासनाने प्रयत्न करून नव्या उभ्या केल्या सिडकोनी जे प्लॉट्स वाटप केले नवी मुंबईमध्ये किती मराठी शाळांकरता दिले आज तुमचा एकही प्रयत्न नाही आणि आहेत त्या शाळांना तुम्ही खच्चीकरण करत नेलं आणि आता पालकांकडून अपेक्षा करताय की त्यांनी तुमच्या त्याच शाळेत यावं शाळेमध्ये यावं सीबीएसई सीबीएसईच्या शाळा सी ज्या आमच्या जा जवळ झाल्या पाच पाच शाळा आमच्या एक एक एका एका सेक्टरच्या आजूबाजूला आहेत त्या क्षणाला आमच्याजवळ नसताना मराठी शाळा कसं आम्ही मराठीपर्यंत पर्यंत तुमच्या समोर थोडक्यात मराठी चांगल्या शाळेचा पर्यायच उरत नाही मला वाटतं या राजकीय परिस्थितीच्या बद्दल निलमताई आपल्याला बोलायला हवं याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून कोणी घ्यायची मुळामध्ये एक तर पहिलं नोकरशाही आणि नोक अधिकारी वर्गाची जी अनस्था जो विषय चौधरीने मांडला तो बरोबर आहे बऱ्याचशा ठिकाणी सगळेच अधिकारी वाईट आहेत असं नाही आहे मला ॲक्टिव्ह सकारात्मक अनेक अधिकारी माहिती आहेत पोलीस अधिकारी असतील उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मी विशेष अधिकार समितीची प्रमुख म्हणून काम करते तर मला अगदी नाईन्टी नाईन पर्सेंट अधिकाऱ्यांच्याकडून लक्षात येतं की त्यांच्या अडचणी काय आहेत आणि त्यांना स्वतःला काय करायची इच्छा आहे ते स्वतःहून करून दाखवतात सगळेच अधिकारी तसे नाही आहेत पण मला स्वतःला असं वाटतं की प्रमाणीकरण किंवा तो कायदा अंमलबजावणी करण्याच्यासाठी प्रत्येक स्तरावर लोकसहभाग त्यांना काही ना काही अधिकार देणं या संदर्भामध्ये दे। निरंतर झाला मराठी शाळा संपत जाणं आणि कालबद्ध पद्धतीनं त्या संपवल्या जाणं याच्या चिंतेवर आपली भूमिका अपेक्षित आहे प्रसाद मला खरं का आपण दोन हजार एकोणीस मध्ये बोलतोय मी अठरा वर्ष सभागृहात आहे दीपक पवार असतील चौधरी असतील मी आता सगळ्यांना एक आव्हान देते आपण कुठल्याही दोन हजार कुटुंबांचा सर्व्हे करूया औ मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकांना त्यांच्या मुलांनी इंग्लिश शिकलेलं पाहिजे आहे त्यांचा ओढा आहे सगळीकडे आपण त्यांना किती प्रबोधन केलं तरी त्यांना पटत नाहीये आमची मुलं आम्ही मराठी शाळेत शिकवली पण त्यांना जर का मी आज वरही कोळीवाड्याच्या जवळ राहते त्याच्या जवळच्या महानगरपालिका शाळेत इथे बरेच आक्षेप येत आहेत निलंबता आपण पटपट घेऊयात अगदी मुद्दा मांडायचा जसं जिल्हा परिषदाच्या शाळा मध्ये बंद पडत नाहीये जिल्हा परिषदाच्या शाळा बंद पडतायत म्हणून शिक्षक घरोघर जाऊन मुलं आणतात धोरणा मुंबईमध्ये किंवा महापालिकेच्या शाळेला कुठे असा प्रयत्न केला शासनाने मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो ना काय काय आता बीएमसीचा तुम्ही एकदा अभ्यास करा मला काय वाटतं प्रसाद माहितीये आमच्यावर विश्वासच नाही ना की बीएमसी काहीच करत नाहीये त्यांच्याशी मी चर्चा करू शकतो श्रीपाद भालचंद्र जोशींना देतो श्रीपाद भालचंद्र जोशी आपण पटकन चर्चेच्या चर्चेचा चर्चा घ्या प्रसाद काथे तो स्वतंत्र चर्चेचा विषय ठीक आहे ठीक आहे आपण वेगळी घेऊ आरती भुगावकर आपला खुला मुंबई महानगरपालिका काय करते याबद्दल आताच निलमताई मला तोच विषय पुढे न्यायचा आहे बघा कसं आहे की जसं आता सांगितलं गेलं की मुंबई महानगरपालिकेच्या शाळांकडे मुलांचा ओढा वाढावा किंवा ती आपल्याकडे यावीत यासाठी प्रशासन काय प्रयत्न करते तर नक्कीच पॉझिटिवली प्रयत्न होत आहेत आणि त्यातलं मी एक उदाहरण फक्त देऊ शकते की वरईलचीच वरई सी इथली जी शाळा आहे तिचं जर आज आपण इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट जर पाहिलीत की कसं असतं की आज, आज आपण सी बी एस आणि आय सी एस शाळांबद्दल बोलतोय असं म्हटलं गेलं इथे की त्यांचं स्वरूपच फॅक्टरीसारखं असतं की अट्रॅक्टिव्ह तुम्हाला ते आकर्षित करतं तर होता होता जस जस था त्या तुमचा म्हणून आहे की तुमच्याकडून मराठी शाळांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत हा विषय जसजसा बोलत जाऊ तस तसा आणखी वाढत जाईल कालमर्यादा असल्यानं आपण इथे थांबतो आहोत आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार जाता जाता स्वातंत्र्य देवीची विनवणी ही मराठी माणसाच्या हृदयाला हात घालणारी कुसुमाग्रजांची कविता मंत्रालयासह सर्व सरकारी कार्यालयांच्या भिंतीवर लावा असा आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेना भाजपा युतीच्या प्रमुखपदी असताना काढला होता पुन्हा युतीचं सरकार आलं तरी कुसुमाग्रजांच्या कवितेत वर्णन केलेली मराठीची दुर्दशा अजूनही कायम आहे या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे गुलाम भाषिक होऊनही आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका आज रोकटोक मध्ये इतकंच ताज्या बातम्यांसाठी पहा जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे